नमस्कार मित्रांनो, आज पण मी तुमच्यासाठी 101 मराठी क्रिएटरची न्यूज घेऊन आलो आहे। तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केले, प्लीज सबस्क्राइब करा। ते लाल बटन आहे त्याला तोडा फोडा काय पण करा, पण मला माहित नाही सबस्क्राइब झाला पाहिजे। माझी नोटिफिकेशन बेल आहे तिला पण प्रेस करा। ज्या लोकांनी सबस्क्राइब केलंय त्या लोकांना मनापासून धन्यवाद। प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका। तसेच मित्रांनो, मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका। इंस्टाग्रामवरती पण मी खूप सारे अपडेट देत राहतो, तर इंस्टाग्रामचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही मला स्क्रीनवरती बघू शकता। प्लीज मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका। तर चला ना मग व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया। मित्रांनो, आज सकाळी मी एक व्हिडिओ अपलोड केले प्रतीक्षा थोराताईचे इंस्टाग्रामवरती। 1,00,000 फॉलोअर कम्प्लीट झालेत म्हणून तिने काय सेलिब्रेशन केले, ती व्हिडिओ मी अपलोड केली आहे। तुम्ही अजूनपर्यंत सकाळची व्हिडिओ बघितली नसेल प्लीज जाऊन बघा, व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला मग पहिली न्यूज बघूया। पहिली न्यूज आहे रोहितबद्दल। रोहितने इंस्टाग्रामवरती काय स्टोरी टाकले, त्यांनी नवीन यूट्यूब व्हिडिओबद्दल काय अपडेट दिली आहे। हे गाईज, सो कुछ ही देर में हमारा व्हिडिओ यूट्यूब पे अपलोड होने वाला है। तो गाईज, मैं आपसे ये एक्सपेक्टेशन रखूंगा कि मेरा ये वीडियो ट्रेंडिंग में आ सके। और ट्रेंडिंग में किस हिसाब से आएगा मैं आपको बताता हूँ। अगर आप फास्ट से जितना फास्ट होगे उतना फास्ट आप लाइक करोगे, कमेंट करोगे, शेयर करोगे जितना हो सके उतना फास्ट, तो अपना वीडियो अपना ब्लॉग अपने को ट्रेंडिंग में दिखेगा। तो गाइज, मैं आपसे ये एक्सपेक्टेशन रखूँगा कि आप मुझे मेरे ये ब्लॉग में आज 20,000 to 30,000 कमेंट चाहिए। अगर आप मुझे कमेंट करते हो तो मैं आपको इंस्टाग्राम पे शाउट आउट दूंगा। और प्लीज़ कमेंट सेक्शन में अपना नाम मेंशन करना मत भूलिएगा। जो आपका इंस्टाग्राम नेम है, इंस्टाग्राम आईडी है, वो मेंशन करना मत भूलना, तो मैं आपको इंस्टाग्राम पे शाउट आउट दे सकूँ। और अगर मैं शाउट आउट आपको नहीं दे पाया तो आप मुझे इंस्टाग्राम पे मेंशन करो, तो मैं आपका रिपोस्ट करूँगा। तो गाइस प्लीज़ आपका सपोर्ट चाहिए और कुछ नहीं। हे गाइस, सो फाइनली हमारा यूट्यूब व्लॉग अपलोड हो चुका है, तो जाइए फटाफट स्वाइप अप कीजिए। और हाँ, भूलना मत, 20,000 to 30,000 कमेंट मुझे चाहिए, कुछ भी हालत में चाहिए। और हाँ, कमेंट सेक्शन में आपको बताना व्लॉग कैसा लगा। और सेकंड, आपका नाम मेंशन करना, तो मैं आपको अपने इंस्टाग्राम पे शाउट आउट दूंगा। और अगर मैं शाउट आउट नहीं दे पाया तो वही स्क्रीनशॉट मुझे आप इंस्टाग्राम पे मेंशन करना, तो मैं रिपोस्ट करूंगा। जाइए व्लॉग देखिए और बताना। गाइस, एंगेजमेंट मैटर करता है, एंगेजमेंट। अगर हमको ट्रेंडिंग में वीडियो लाना है तो जाइए स्वाइप अप कीजिए। मित्रांनो, जर तुम्हाला रोहितची यूट्यूब व्हिडिओ बघायची असेल तर या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे बॉब भावाबद्दल। बॉब भावाने इंस्टाग्रामवरती काही नवीन फोटो अपलोड केले आहेत, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती। तर कसे वाटले बॉब भावाचे फोटो, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे हिंदी पाटील आणि विष्णुप्रियाबद्दल। जसं की मी तुम्हाला कालच्या वेळेला सांगितलं होतं, हिंदी पाटील ताईचं नवीन सॉन्ग येणार आहे, त्याबद्दल तिने काय अजून स्टोरी टाकली इंस्टाग्रामवरती। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे कॉमेडी किंग विनायक माले यांच्याबद्दल। मित्रांनो, यांनी पण काही इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकले, असं वाटतं यांचे चॅनलवरती पण एक नवीन यूट्यूब व्हिडिओ येईल। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे आदित्य सातपुते यांच्याबद्दल। यांनी मोज ऍपवरती नवीन व्हिडिओ अपलोड केली आहे। सॅड आणि डिप्रेस राहून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा कधी कधी थोडं निर्लज्ज वागलेलं पण बरं असतं।
हे बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा. कुणाला तरी लाईक करणं किंवा कोणावर तरी प्रेम करणं ही वेगळी गोष्ट आहे, पण आधी त्या व्यक्तीची रिस्पेक्ट करायला आपण शिकलं पाहिजे. त्याचप्रमाणे आदित्य सातपुते यांनी काही मेमरी शेअर केल्या इंस्टाग्राम वरती. मित्रांनो, पुढच्या न्यूजकडे जाण्याआधी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करतो. आपल्या चॅनलची व्हिडिओ तुम्हाला असे कोणते पण दिसेल तुमच्या युट्यूबवरती, तर प्लीज तिकडे 5 स्टार द्या आणि सगळ्या बॉक्सवरती क्लिक करून सबमिट करा. याच्याने काय होईल, आपली चॅनलची ग्रोथ लवकर होईल. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विशालभाईबद्दल. विशालभाईनी पण एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केली आहे. आपला स्वभाव आणि आपला विचार रॉयल पाहिजे. कपड्यांचं काय, कपडे तर रोजच बदलतात माणसं. पाहिजे चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे माझ्यावर मरशील का ह्या सॉन्ग बद्दल. जसं की तुम्हाला मी लास्टच्या वेळी सांगितलं होतं, माझ्यावर मरशील का हे सॉन्ग 9 झकास म्युझिक टीव्ही चॅनलवरती दिसणार आहे. तर मित्रांनो, ते फायनली आजपासून दिसणार आहे. त्याच्या तुम्ही टाइम टेबल बघू शकता कधी कधी दिसणार आहे ते स्क्रीनवरती. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे निक शिंदे भावाबद्दल. निक शिंदे भावाने काही फोटो अपलोड केले इंस्टाग्रामवरती. तर कसा वाटला निक शिंदे भावाचा फोटो, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे त्यांनी अजून एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केली आहे. तुझं काय चाललंय? ही है महिला रिक्षा चालत मानसी नाईक. तर मित्रांनो, कशी वाटली निक शिंदे भावाची व्हिडिओ, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे अभिषेक भावाबद्दल. अभिषेक भावाने पण इंस्टाग्राम वरती व्हिडिओ अपलोड केली आहे. भाऊ ऐक ना, खरं प्रेम होतं का रे? म्हणतात की जीवनात एकदा तरी खरं प्रेम नक्कीच होतं, पण ज्या व्यक्तीवर होतं ती व्यक्ती आपल्याला कधीच मिळत नाही. चला मग लास्टची न्यूज बघूया. लास्ट न्यूज आहे निक शिंदे, बॉब, आदित्य सातपुते, विश्वास पाटील, विशाल भाई बद्दल. या लोकांनी पण खूप काही स्टोरी टाकल्या इंस्टाग्राम वरती. बस मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा. अगर लोग सिर्फ समझने से समझ जाते तो बांसुरी बजाने वाला महाभारत नहीं होने देता. ट्रू स्टोरी.